एक मोठी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. रायगडचे पालकमंत्री हे उदय सामंत आहेत, पण तरीही अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे. आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यास शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केला होता, पण पालकमंत्री नसूनही यंदा आदिती तटकरे या रायगडमधलं ध्वजारोहण करणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेतील शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया राजू सोनावणेकडून. राजू, काय माहिती या संदर्भात? आपण पाहतोय, आपण 26 जानेवारीला जे आहे ते पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते ध्वजारोहण करणार आहेत. विशेष म्हणजे उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे आणि ते वाटप करताना कुठेतरी आदिती तटकरे यांना पालकमंत्री केले जाऊ नये असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांची भूमिका आपल्याला वारंवार पाहायला मिळालेली होती, त्यामुळे कुठेतरी हे पालकमंत्रीपद जे आहे ते खोळंबलेलं पाहायला होतं. मात्र आता जो काही 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारीला कोणकोण मंत्री कोणत्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करणार आहे याची यादी जी आहे ती शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा जो आहे तो आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, त्यामुळे साहजिकच आहे यावरती शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले किंवा इतर नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कारण जरी पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळालं असलं तरी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, त्यामुळे साहजिकचपणे नवीन वाद होतोय की हे सगळं जे आहे ते विषय पुढे गेलेला आहे पाहणं महत्त्वाचं राहील. धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.